देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के माताजी का शुक्रवार को निधन हो गया। इस दुखद समय में हम सभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के साथ हैं, ऐसी प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनकी माताजी को श्रद्धांजलि अर्पित की। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मातोश्री हिराबा यांचं अतिशय दुःखद निधन झालंय। 100 वर्षाचं आयुष्य त्या जगल्या आणि मोदीजी नेहमी म्हणायचे की त्यांच्याकरता त्या एक प्रेरणास्त्रोत होत्या। आपण देखील अनेक वेळा बघितलं की पंतप्रधान म्हणून मोदीजी त्यांना भेटायला जायचे त्यावेळी अतिशय दृढ पण तेवढ्याच प्रेमळ अशा प्रकारच्या हिराबा आपल्याला पाहायला मिळायच्या। आणि माननीय पंतप्रधानांनी आजच्या ट्विटमध्ये त्यांचं जे वाक्य टाकलेलं आहे की कुठलेही काम बुद्धीने आणि मनाच्या शुद्धीने केलं पाहिजे, मला असं वाटतं त्यातनंच 100व्या वर्षी देखील त्यांचा निर्धार हा आपल्याला पाहायला मिळतो। मला असं वाटतं की मोदीजींचा एक फार आत्मीय कनेक्ट हा आपल्या मातोश्रींशी होता आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी ही मोदीजींच्या जीवनातही तयार झालेली आहे। आणि खरं तर अशा प्रकारचं एक सेवाव्रती जीवन हे जगल्यानंतर आज त्यांचं जाणं आपल्या सगळ्यांकरताच अतिशय दुःखद आहे। ज्या प्रकारचे संस्कार त्यांनी दिले, मला असं वाटतं की अशा मातांमुळेच आमचा देश हा महान आहे। मी मोदीजींच्या आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत आणि ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देव, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे। तुम्ही जाणार आहात तिकडे? नाही, मी जाणार नाही आहे। आणि मोदीजींनी देखील अंत्यसंस्कार केल्यानंतर आपले नियमित कार्यक्रम जे आहेत ते त्या ठिकाणी सुरू ठेवले आहेत आणि त्यांची अपेक्षा देखील हीच आहे की आम्ही सगळ्यांनी देखील जे काही आमचे कार्यक्रम आहेत त्यात फार बदल न करता त्या ठिकाणी ते चालू ठेवावेत।